आणखी एक महत्त्वाची बातमी, आज बेलापूर जेट्टीचं उद्घाटन करत वॉटर टॅक्सीला हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. हा जलप्रवास जलद, सुखकर आणि पर्यावरणपूरक असला तरी बेलापूर ते भाऊचा धक्का या प्रवासासाठी 800 ते 1200 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे उद्घाटनाच्या दिवशीच नाराजी व्यक्त करण्यात येते. नवी मुंबईकरांना परवडेल अशा दरात ही जलवाहतूक उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिक भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. तर प्रवाशांना हे दर खिशाला परवडणारे नसून याच्या अर्ध्या किमतीत हा प्रवास उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सुद्धा स्थानिक नागरिक करत आहेत. मात्र ही वॉटर टॅक्सी सामान्यांच्या आवाक्याबाहेरच असणार आहेत. पाहुयात याचं भाडं किती असेल. तर बेलापूर ते भाऊचा धक्का स्पीडबोटचे एकेरी भाडं 825 ते 1210 पर्यंत असेल. तर बेलापूर ते भाऊचा धक्का केटामरान हे भाडं 1200 असेल. तर बेलापूर JNPT 825 रुपये एकेरी भाडं असेल. तर बेलापूर ते एलिफंटा एकेरी भाडं 825 रुपये असेल. या प्रवासांना स्वस्त आणि मस्त प्रवास व्हावा, प्रदूषण मुक्त व्हावा, वेळेत लोकांनी पोहोचावं यासाठीच आपण या जेटीची मागणी केली होती. पण आज जर त्यांचे दर बघितले त्या वॉटर टॅक्सीचे तर सर्वसामान्य माणसाला परवडणारे नाही. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा ऐकत होते की मी हा दर कमी करून मागितलेला आणि त्यांनी दर कमी करून दिला तर इथले बहुतेक प्रवासी मोठ्या प्रमाणामध्ये ह्यांना धंदा मिळेल. आणि ज्यावेळी विमानतळ चालू होईल त्यावेळी तुम्ही जर दर वाढवले तर विमानात बसणारी लोकं निश्चित त्यावेळी तुमची भरपाई भरून निघेल असं मी मागणी केली. परवडणार नाही, कारण की आता आमच्याकडचंच धरून चला, दोन मुलं, नवरा बायको आणि वडील, आम्ही 5 जण जायचं ठरवलं तरी 8-8.45 हजार रुपये लागतील. आम्ही कशाला जाऊ माहिती, आम्ही नाही जाणार. 4 हजार रुपये ती फक्त एकाच शक्यच नाही. चांगलं वाटेल आम्ही इथे येऊ, बघू, फोटो काढून निघून जाऊ. आम्ही नाही जाणार. निंब भाडं झाल्यावर थोडं आम्हाला आहे शक्यता, आम्ही जाऊ शकतो. गेस्ट असतात त्यांना घेऊन जाऊ शकतो. पण 800 रुपये म्हणजे शक्यच नाही, फार महाग झाले ते. कर्मचाऱ्यांसाठी आता तर त्यांचंही थोडं कमी झालं, त्यांनाही जरा म्हणजे सवलत मिळेल.